नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिंकाचे कमी तुपामध्ये हेल्दी लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे मी घेतलेले आहे अर्धा किलो खोबरे अर्धा किलो खारीक त्याच्यानंतर शंभर ग्रॅम चारोळ्या शंभर ग्रॅम खरबूज बिया शंभर ग्रॅम ओळंबी त्याच्यानंतर शंभर ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम टरबूज बिया नंतर शंभर ग्रॅम पिस्ता त्याचे साल काढून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम आणि त्याच्यानंतर हा अर्धा किलोची गुळाची भेली आहे ही याला मी किसून घेणार आहे त्याच्यानंतर आहे हे अर्धा किलो तूप परंतु एवढं अर्धा किलो काही लागणार नाही आहे तर बघू आपण कमीत कमी तुपामध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण नंतर ते खूप तुपकट होत असतात तर फक्त ड्रायफ्रूटचे मिळून कोणतंही पीठ यूज न करता शिंगाडा पीठ त्याच्या पे त्याचप्रमाणे उडदाच्या डाळीचे पीठ त्याच्यानंतर काही काही गव्हाचे पीठसुद्धा टाकतात मुगाच्या डाळीचे बनवतात असं कोणतंही पीठ न टाकता जेणेकरून उपवासालासुद्धा हे आपण खाऊ शकू असं फक्त ड्रायफ्रूटचे मी लाडू आज बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण हे बघा बऱ्याच वेळेस आपण जेव्हा फक्त खारीक पिसतो तेव्हा मिक्सर खराब होतो तर खारीक आणि खोबरं जेव्हा मिक्स आपण पिसू ना तेव्हा खो मिक्सर खराब होत नाही तर इथं मी आता कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये टाकलं मी एक मोठा चमचा तूप आणि आता आधी आपण का बदाम जे आहे ते थोडेसे फ्राय करून घेणार आहेत असे लालसर होईपर्यंत त्यांना आपण फ्राय करू त्याच्यानंतर मी त्याच तुपामध्ये टाकलेले आहेत जे शंभर ग्रॅम काजू होते ते काजू टाकलेले आहेत ते सुद्धा थोडेसे ऑरेंज कलरचे होईपर्यंत त्यांना आपण फ्राय करणार आहेत तर बघा त्यांचा कलर चेंज झालेला आहे नंतर जेवढे आपण ड्राय फ्रूड आहेत ते सर्व एक एक करून आपण फ्राय करून घेणार आह आहोत जेणेकरून लाडूची टेस्ट जे आहे टेस ती चांगली येईल आता ह्या ज्या खरबूजच्या बिया आहेत यासुद्धा मी थोड्याफार म्हणजे एकदम नाही होऊ द्यायच्या थोड्याफार फक्त त्यांचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण त्यांना सर्व फ्राय करून घेणार आहे आणि हे जे तळलेले आहे त्या सगळ्या गोष्टी त्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवणार आहे हा जो शंभर ग्रॅम डिंक होता तो मी चांगला असा छान असा तळून घेतला आहे आणि तो बघा तेलामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर खूप मोठा असा फुलत असतो तर त्यालासुद्धा मी तळून घेतलं आहे तुपामध्ये हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मी तुपामध्ये फ्राय करून घेते आहे सु छान असं डेअरीमधून मी गाईचं ओरिजिनल असं तूप आणलेलं आहे आणि वास पण खूप छान येतो त्या तुपाचा आणि विशेष म्हणजे ताजं तूप आहे ते तू तू तर मी इथं ढिंकसुद्धा तळून घेतलं आहे जेवढा शंभर ग्रॅम वगैरे आणलेला होता तो आणि हे लाडू जे आहे ते आपल्याला जो त्रास होतो हिवाळ्यामध्ये तो त्रास कमी होतो त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये तब्येत सुधारते तर आपण जेवण तर जातच आपल्याला पण त्याचप्रकारे जर आपण सकाळी सकाळी उठून एक लाडू खाल्ला तर अजून आपल्या याच्यामध्ये जे आहे तब्येतीमध्ये फरक पडू शकतो त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे थंडीमध्ये लाडू आहे तर हे ओळंबीसुद्धा मी फ्राय करून घेतलेलं आहे तुपाचा कलर याच्यामुळे चेंज झाला कारण ओळंबी म्हणा किंवा काजू म्हणा त्याच्यामध्ये प्रत्येकीच्यामध्ये आता हे काही ना काही भेसळ करत असतात तर कदाचित त्याच्यामुळे ते तुपाचा कलर चेंज झालेला असेल तर हे जे टरबूजच्या बिया होत्या त्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे मी तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहे त्याच्यानंतर जे हे काढून झाल्याच्या नंतर थोडंसं मी तूप तुम्ही बघू शकताय मी कमी कमी तुपामध्येच हे केलेलं आहे कारण नंतर आपल्याला जर कधी लाडू बनले नाहीत तर त्याच्यातसुद्धा कोमट करून तूप टाकावं लागतं त्याच्यामुळे ते खूप नंतर मग ते एक तर थंडीचं तूप थिजून जातं आणि मग ते असं चिक तेलगट तेलगट लागत असतं त्याच्यामुळे मग कमीत कमी तुपामध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ते खोबरे मी किसून घेतलेलं होतं थोडंसं खारीकसोबत बारीक केलं होतं आणि थोडंसं किसून घेतलं होतं अर्धा किलोमध्ये तर ते सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला तुपामध्ये हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग मी थोडंसं अजून एक चमचा तूप टाकलं एक अर्धा चमचा तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये जे खारीक आणि खोबरे बारीक करून घेतलेले होते ते टाकलं त्याचे मिश्रण टाकले आणि ते सुद्धा थोडेसे फ्राय करून घेतलेलं आहे तर अतिशय सुंदर असे हे लाडू होत असतात आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा कारण हिवाळ्यामध्येच आपल्या शरीरासाठी हे अतिशय उपयुक्त असे लाडू आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे जे खारीक बारीक केलेली होती ते सुद्धा मी तुपामध्ये हलवून घेत आहे आणि तुम्हाला जी मी ज्या पद्धतीने रेसिपी सांगते ते जर तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच तुमचे लाडू पण अतिशय छान होणार आहेत आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं जो अर्धा किलो गूळ होता तो जो मी किसून घेतलेला होता त्याला एक चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला याचा पाक नाही बनवायचा आहे फक्त त्याला गुठड्या त्याच्या बारीक होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते तिकडे गुळ बारीक त्याचं हे होत होतं तोपर्यंत तो, मी इथं जे मिश्रण होतं सगळं जे ड्रायफ्रूट आपण बारीक करून तळून टाकलेले होते आ, ते सर्व मिक्स करून घेते आहे आणि बघा एका साईडला मी याच्या गुळामधल्या गुठड्या आहे ज्या गॅस कमी गॅसवर ठेवून मी त्या पूर्ण हे करते मोडण्याचा प्रयत्न करते आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त जे गुठड्या आहेत त्या बारीक करून घ्यायचे आहेत तर कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर मग ते चिपकून जातं आणि गॅस कमी ठेवायचा नाहीतर मग ते जळून जाईल तर गॅस कमी ठेवून मी तो कंटिन्यू हलवत आहे आणि एका साईडला मी जे सर्व ड्रायफ्रूट वगैरे आपण बारीक करून घेतलेले होते मिक्सरमधून ते सर्व मिक्स करून घेतलेले आहे आणि आता याच्यामधल्या साऱ्या गुठड्या मोडल्याच्यानंतर मी हे जो गुळाचा आपण पाक बनवलेला आहे पाक नाही म्हणता येणार ना त्याला पण जे बा हे करून घेतलेलं आहे त्याला मी विरघडून घेतलेलं आहे ते मी आता त्याच्यामध्ये ते, ते मिक्स आपल्या ड्रायफ्रूटच्या सर्व हिच्यामध्ये टाकणार आहे आणि लगेच लाडू बांधावे लागतात गरम गरम हिच्यामध्येच लाडू बांधले तर ते व्यवस्थित होत असतात नाहीतर मग लाडू जमत नाही तर गरम गरम हिच्यामध्येच पटकन ते सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि टोटल ह्या अर्धा किलो मी सांगितलेल्या मिश्रणामध्ये माझे कम साठ लाडू तयार झाले आणि थोडंसं दोन लाडूचं मिश्रण असं खुल्लं राहिलेलं होतं म्हणजे कमीत कमी सिक्स्टी टू लाडू माझे एवढ्या मिश्रणामध्ये झालेले आहेत आणि तरी थोडेसे जा कमी जास्त आकाराचे लाडू बांधलेले आहेत कारण मिश्रणांनी पण मला मदत केली होती त्याच्यामुळे आपण एकटेच बांधत असल्यामुळे सारख्या ला याचे येतात पण त्यांनी मला मदत केल्यामुळे ते थोडेसे कमी जास्त झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही टोटल सिक्स्टी लाडू माझे तयार झालेले आहेत साठ लाडू माझे तेवढ्या साहित्यामध्ये तयार तर तुम्हाला माझ्या डिंकाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच सांगा आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच का, का नवीन व्हिडिओसोबत